नमस्कार, स्वागत आहे आपले खानदेश रेसिपी मध्ये। आज मी मस्त असे आलूवडे करून दाखवणार आहे। चला तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। त्यासाठी इथे मी घेतलेले आहे उकडलेले बटाटे, धने आणि बडीशेप जाडसर बारीक केलेलं, हिरवी मिरची, लसूण आणि आले पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, काळा मसाला, जिरेपूड, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, कोथिंबीर आणि मिरच्या। सर्वप्रथम वड्यांसाठी लागणारे बॅटर तयार करून घेऊया। इथे मी घेतलेले आहे 1 कप हरभऱ्याच्या डाळीचे पीठ। चवीनुसार मीठ, थोडी हळद, जिरेपूड, थोडे हिंग, लाल मिरची पावडर। मिरची पावडर आपल्याला अगदी थोडी घालायची आहे। आणि इथे मी घेतलेले आहे इनो, इनो पण यात थोडं घालायचंय। इनोमुळे वड्याचे आवरण छान जाडसर तयार होते आणि वडा खूपच चविष्ट लागतो। यात थोडे गरम तेलाचे मोहन द्यायचे। त्यानंतर पाणी घालून हे व्यवस्थित भिजून घ्यायचे। हे बॅटर खूप घट्टही नको, खूप पातळही नको, अशा प्रकारे भिजून घेणार आहोत। फोडणीसाठी कढईमध्ये थोडे तेल घ्यायचे आहे। तेल थोडे तापत आल्यावर त्यात मोहरी आणि जिरे घालूया। आले, लसूण, मिरची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, कांदा थोडा होत आल्यावर त्यात धने आणि बडीशेपची पावडर घालायची, 1 टीस्पून, थोडे हिंग, काळा मसाला, हळद, जिरेपूड आणि लाल मिरची पावडर। हिरवी मिरचीची पेस्ट यात घातलेली आहे, त्यामुळे मी लाल मिरची पावडर थोडी कमी प्रमाणात घेतलेली आहे। हे छान फ्राय झाल्यानंतर यात उकडलेला बटाटा घालूया। चवीनुसार मीठ घालूया। आणि थोडा लिंबू पिळूया। लिंबूमुळे या भाजीला खूपच अशी छान चव येते। त्यानंतर कोथिंबीर। भाजी तयार झालेली आहे। 10 ते 15 मिनिट भाजी गार झाल्यानंतर याचे वडे करून घ्यायचे आहेत। वड्यांसोबत खायला चटणी करून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी घेतलेले आहे 1 वाटी शेंगदाणे, छान खरपूस भाजलेले, कोथिंबीर, 3 ते 4 लसणाच्या कड्या, जिरेपूड, हळद, मीठ, गरम मसाला आणि चटणी। थोडी हळद,
आवडीनुसार लाल मिरची पावडर, एक टीस्पून गरम मसाला, आणि चवीनुसार मीठ। वड्यांसोबत खायला दाण्याची चटणी करून तयार झालेली आहे। त्यानंतर वड्यांसाठी भाजीचे गोळे करून घेऊया। वडा असा गोड मध्ये गोडवून तळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हाताने किंवा चमच्याने वडे तळून घ्यायचे। पाहिल्यावरच अगदी तोंडाला पाणी सुटेल असे आलू वडे तयार झालेले आहेत। लसणाची चटणी, चिंचेचे आंबट गोड पाणी आणि सॉस यासोबत वडे सर्व करून रेडी आहेत। हे वडे घरी नक्की करून बघा आणि खानदेश रेसिपी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।